लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी घरगुती उपाय रात्रीच्या वेळेला चहा पिणे टाळा कारण त्याने मेंदू कमजोर होतो शिळे अन्न खाल्ल्याने मेंदू कमजोर व्हायला सुरुवात होते आणि पचनशक्तीसुद्धा बिघडते रोज दूध प्यावे कारण रोज दूध पिल्याने हाडे मजबूत बनतात आणि चेहरासुद्धा चमकतो मोठी विलायची पाण्यामध्ये उकळून पिल्याने पोटावरील चरबी कमी होते जेवण झाल्यावर जर पोटात गॅस होत असेल तर रोजच्या जेवणात लिंबाच्या लोणच्याचा समावेश करावा रोज फुटाने खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि स्मरणशक्ती वाढायला सुरुवात होते शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल होतात म्हणून दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे तसेच पाण्यामुळे बॉडी हायड्रेटेड राहण्यास मदत होते ज्या व्यक्तीला कंबर दुखण्याचा त्रास आहे त्यांनी नारळाच्या तेलात तीन चार लसूणच्या कळ्या टाकून तेल गरम करून घ्यावे आणि तेल कोमट झाल्यानंतर कमरेवर त्या तेलाने मालिश करावे असे केल्याने कंबर दुखण्याचा त्रास कमी होईल चिंचेचे पाणी पिल्याने रक्तशुद्ध होण्यास मदत होते तसेच वेट लॉससाठी मदत होते आणि चेहरासुद्धा चमकतो साठी मूंग हा बेस्ट उपाय आहे किडनी स्टोन होण्याची सुरुवात असेल तर त्यावेळेला निंबू पाणी पिणे खूप फायद्याचे आहे निंबामध्ये काही नैसर्गिकरित्या असे काही गुणधर्म आहे जे किडनी स्टोन तयार होऊ देत नाही ज्या घरांमध्ये मुंग्या जास्त प्रमाणात होतात तर त्या जागेवर मुंग्या होतात त्या ठिकाणी कपडे का धुण्याचे साबण ठेवावे मासिक धर्ममध्ये स्त्रियांना त्रास होत असेल तर स्त्रियांसाठी सोप खाणे खूप चांगले आहे सोप आणि गूळ सोबत जर खाल्ले तर फारच फायद्याचे आहे जे व्यक्ती रोज दोन ते तीन अक्रोट खातात त्यांना टाईप टू डायबेटीस होण्याचा धोका राहत नाही रोज दही खाल्ल्याने हृदयाची गती नॉर्मल राहण्यास मदत होते तसेच दही शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही तुम्ही तुमच्या शरीराला जेवढे जास्त आराम द्याल तेवढे जास्त मागेल आणि जेवढे जास्त काम कराल तेवढं जास्त शरीर काम करेल तर, तर फ्रेंड्स कसे वाटले हे घरगुती उपाय हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद